मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे, पण आजच्या तरुणाईला आपल्या राजकारणातल्या छोट्या छोट्या गोष्टी नेमक्या माहीत आहेत का? आज आपण तपासणार आहोत. माझ्यासोबत काही मैत्रिणी आहेत आणि एक सोपा प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. प्रश्न माझा असा आहे, महाराष्ट्राच्या विधिमंडळाची सभागृह किती आहेत? तुला माहिती आहे? तीन. कोणकोणती? नाही मला एक्झॅक्टली नाही सांगता. नाही, तुला माहिती आहे? विधिमंडळ वगैरे हे प्रकरणच माहिती आहे का आधी? हो माहिती. आता उद्या कुणाला फिरायला घेऊन गेलीस, तू टुरिझममध्ये काम करते, चला मंत्रालय दाखवते, चला विधिमंडळ दाखवते, तर कसं दाखवणार? मी काही ती कामं नाही करणार आहे असं म्हणेन ती. नाही, विधिमंडळ म्हणजे काय माहिती आहे का तुला? नाही. विधिमंडळाची सभागृह. सोपे प्रश्न विचारा ना गं, काय चाललं तुझं? काही विचारते तुझं तर आम्हाला काय करायचं विधिमंडळ वगैरे? पण तिथेच जे लोकप्रतिनिधी निवडून येतात ना, तेच आपलं कल्याण करतात नंतर, अशी आपली धारणा असते. म्हणून आपण त्यांना निवडून देतो, बरोबर? तर ही दोन सभागृह म्हणजे विधान परिषद आणि विधान सभा. माहिती आहे ना, विधानसभा विधान परिषद त्यांची अधिवेशनं चालतात, मग तिथे खूप खूप भांडणं होतात, मग त्याच्या बातम्या बाहेर येतात, हो की नाही? आणि मग ते आपण चवीने वाचतो आणि पुन्हा पुढल्या वर्षी त्याच नेत्यांना निवडून देतो.